आज सुखवार्ताची सुरुवात पर्यावरणाच्या एका संस्कारानं. मुंबईतली एक शाळा शिक्षणाबरोबरच पर्यावरण रक्षणाचे धडेही देते. या शाळेनं शून्य कचरा हे लक्ष तर साध्य केलंच, पण एक पाऊल पुढे टाकत त्यामधूनही उपयोगी पडेल अशी निर्मिती केली आहे. पाहूया. बांद्रा पश्चिममधल्या पाली हिलवरच्या ऑक्झिलम कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मुलींची ही धडपड सुरू आहे पर्यावरण वाचवण्यासाठी. प्लास्टिकच्या मोठ्या बाटल्यांमध्ये प्लास्टिकचा कचरा भरून त्यापासून बांधकामासाठी लागणारी वीट बनवली जाते. मातीपासून तयार होणाऱ्या तांबड्या विटा हातोडा मारला तर फुटून जातात, पण प्लास्टिकपासून तयार केलेली वीट फुटत नाही. प्लास्टिक नष्ट व्हायला बराच काळ लागतो, त्यामुळे प्रदूषण वाढतं. त्याऐवजी या मुलींनी निरुपयोगी प्लास्टिकचा सदुपयोग करत त्याची वीट बनवली आहे. या विटांचा उपयोग वर्सोवा बीचवर टॉयलेट बांधण्यासाठी केला जाणार आहे. या शाळेतल्या मुलींनी 4 वर्षांपूर्वी इको क्लबची स्थापना केली आहे, ज्या माध्यमातून शाळेत आणि शाळेबाहेरही पर्यावरण रक्षणाचे अनेक उपक्रम राबवले जातात. शाळेत निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते. ओला कचरा कमी पडत असल्यानं अनेक विद्यार्थ्यांनी घरातला ओला कचराही शाळेत घेऊन येतात. यापासून निर्माण झालेलं खत शाळेतल्या बागकामासाठी वापरलं जातं. या शाळेत विविध पालेभाज्या फळभाज्याही घेतल्या जातात. हमने 4 साल से इको क्लब के लिए काम करना चालू किया है, और ये इको क्लब में हमने बहुत सारी चीज़ें की है. जैसे कि एक चीज़ होती है कंपोस्टिंग, देन हम लोग हर महीने प्लास्टिक बैग्स जो है वो बहुत पाली पे बहुत यूज़ होती है, बिकॉज़ वहाँ पे पाली मार्केट्स है. तो हमारे स्कूल के बच्चे पेपर बैग्स बनाते हैं, और हर हफ्ते जाके वो वेजिटेबल वेंडर्स होते हैं जो वहाँ पे बेचते हैं भाजी, उन लोगों को जाके दे के आते हैं. हमारे स्कूल ने हमको बहुत सिखाया एनवायरनमेंट के बारे में. हम लोगों ने इको क्लब के लिए बहुत सी चीज़ें की है. प्लास्टिक के लिए तो हम लोग ने बताया आपको गार्डन बॉटल्स का, हम लोगों ने गार्डन बनाया, उसको यूज़ किया. मतलब हम लोग एक स्टूडेंट क्लास है जो 4 साल से काम करे. पर्यावरण रक्षणासाठी अनेक उपक्रम या शाळेतल्या इको क्लबच्या माध्यमातून राबवले जातात. घरातल्या जुन्या कपड्यांपासून कापडी पिशव्या तयार करून त्यांचं वाटप पाली हिल मार्केटमध्ये केलं जातं. विविध ठिकाणच्या पर्यावरण रॅलींमध्ये या शाळेचा इको क्लब सहभागी होतो. पालिकेनं सांगण्यापूर्वीच शाळेनं शून्य कचरा संकल्पना यशस्वी करून दाखवली आहे. या शाळेमध्ये ऑर्गॅनिक कंपोस्टिंगचं काम स्वतःहून शाळेतली मुलं करतात. इको ब्रिक्स म्हणजे इको विटा, ज्यांचा उपयोग वर्सोव्याला टॉयलेट बनवण्यासाठी सुद्धा केला जाणार आहे, म्हणून ऑक्झिमिलियम कॉन्व्हेंट शाळेचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. इको क्लब के बच्चे को ये सिखाया की कंपोस्टिंग कैसा करने का है, सो दॅट वी गेट रिड ऑफ दिस गार्बेज. वेन वी डिड दॅट, वी टोल्ड द प्रायमरी सेक्शन, फर्स्ट टू द फोर्थ, टू टेयर द पेपर्स, सो दे यू नो दे मेक इट इन टू स्मॉल बिट्स ऑफ पेपर, जो हम लोगों का कंपोस्टिंग में काम आए. और इको के बच्चे घर से दे ब्रिंग वेट वेस्ट, और हम लोगों का कॉन्वेंट का सिस्टर जो है वो भी वेट वेस्ट देते हैं कंपोस्टिंग के लिए. विद दैट कंपोस्ट वी स्टार्टेड अ गार्डन. शालेय शिक्षणाबरोबरच लहानपणीच पर्यावरण रक्षणाचा संस्कारही इथं रुजवला जातोय. इको क्लबच्या माध्यमातून ही शाळा पर्यावरण प्रेमींची पुढची पिढी घडवण्याचं काम करते. पर्यावरणाचं महत्त्व केवळ शिकवत न बसता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी या शाळेनं केली आहे. इको क्लबच्या माध्यमातून पर्यावरणाचं महत्त्व सांगणारी ही शाळा इतर शाळांसाठी नक्कीच एक रोल मॉडेल आहे. सिद्धेश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.